नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस संदर्भात तर बरेच दिवस झाले या संदर्भात चर्चा चालू होती की दोन हजार एकवीसची राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात कधी येणार आहे तर आयोगानं सध्या ही जाहिरात रिलीज केलेली आहे जस्ट पाच ते दहा मिनिटं झाली जाहिरात आलेली आहे तर पहा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस ज्याच्यासाठी आपले सर्व विद्यार्थी प्रतीक्षेत होते पहा ॲड पहा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या विविध अंतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण दोनशे नव्वद पदांसाठी दोनशे नव्वद पदांसाठी ही राज्यसेवा होणार आहे सदोतीस जिल्हा केंद्रावर होणार आहे आणि पूर्व परीक्षेचा दिनांक पहा रविवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार बावीस पहा दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी एक्झाम होणार आहे <coughs> दोनशे नव्वद म्हणजे जी सध्याची मागची जी ॲड होती त्यापेक्षा नव्वद जागा जास्त चाललेल्या आहेत पहा टोटल दोनशे नव्वद जागा आहेत आणि पहा हा महिना चालू आहे ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तीन महिने तुमच्याकडे आज आहेत दोन जानेवारीला हे एक्झाम होणार आहे तीन महिने आहेत म्हणजे जवळपास शंभर दिवस आहेत तर पहा आपण कोणत्या कोणत्या पदांसाठी जाहिरात आलेले पाहूयात उपजिल्हाधिकारी गट एकूण बारा पदे आहेत डी वाय एस पी उप पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शस्त्र गट एकूण सोळा पदे आहेत सहाय्यक राज्य कर आयुक्त ए सी एस टी आपण म्हणतो गट अ एकूण सोळा पदे गट विकास अधिकारी व तत्संपदे गट अ एकोण पंधरा पदे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट वित्त व लेखा सेवा गट अ एकूण पंधरा पदे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ एकोण चार पदे आहेत सहाय्यक कामगार आयुक्त गट अ एकूण बावीस पदे उपशिक्षणाधिकारी व तत्संपदे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा पंचवीस पदे आहेत गट अधिकारी सॉरी अधिकारी गट ब एकूण एकोणचाळीस पदे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब एकूण चार पदे आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी व तत्संपदे गट ब एकूण सतरा पदे आहेत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब एकूण अठरा पदे आहेत उपाधीक्षक भूमी अभिलेख गट ब एकूण पंधरा पदे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण पदे एक पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एक पद आहे कौशल्य रोज विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ब एकूण सोळा पद आहेत सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण चौपन्न पदे आहेत अशी टोटल दोनशे नव्वद पदांसाठी ही जाहिरात असणार आहे तर पहा याची जी मेन्स आहे त्याचा दिनांक डिक्लेअर केलेला आहे की सात आठ आणि नऊ मे रो नऊ मे दोन हजार बावीस रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे मेन्स म्हणजे मेन्ससाठी पण तुम्हाला तीन चार महिने पुढे मिळत आहेत बाकीच्या गोष्टी रेग्युलर जे असणार आहेत ते लागू असणार आहेत आपण ॲड सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी ॲडची वाट पाहत पाहत होते ॲड आलेली आहे बाकीचं वयोमर्यादा वगैरे जी काय रेग्युलर असते ती आहे अनाथ आरक्षण पण आहे शैक्षणिक आरक्षण वगैरे बाकीच्या गोष्टी रेग्युलर आहेत ते आपण काय फारशा पाहाव्या असं मला काही वाटत नाही तर पूर्वपरीक्षा चारशे मुख्य परीक्षा आठशे आणि मुलाखत शंभर म्हणजे याच्यात जो काही चर्चा चालू होती की ऑप्शनल वगैरे येईल मेन्सला तसं काही आलेलं नाही आणि पाहूयात आपण फीस वगैरे असणार आहे मागाससाठी पाचशे चव्वेचाळीस आणि मागास वर्गांसाठी तीनशे चव्वेचाळीस बाकी पाहूयात आपण आणखी काय आपल्यासाठी महत्त्वाचं पाहण्यासारखं आहे का थोडंसं आपण आता पी डी एफच्या सुरुवातीला दोन पाहिज्यात काही गोष्टी आपल्याकडून राहिल्या आहेत का पहा दोन ही एक्झाम असणार आहे डी सीसाठी बारा पदे आले आहेत पहा एकूण बारा पदे आहेत त्यासाठी अजसाठी स एक असणार आहे साठी एक पद असणार आहे महिला त्यातल्या त्यात म सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक भ इतर मागासवर्गीय नऊ पदे आहेत सर्वसाधारण पाच महिला तीन खेळाडू एक आणि त्यानंतर एकूण आरक्षित पदे बारा आहेत म्हणजे बारा पदे आहेत त्यातले पदे आरक्षितच आहेत अराखीव पद एक पण नाही आणि आणखी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इथं पण एक पण पद नाही म्हणजे ओपनसाठी इथं डिवाय असं डिसीजचं काही एकही पद नाही डिवाय एस पीसाठी बघूयात आपण सोळा पदे आहेत आणि पदे सहा आहेत म्हणजे ओपनसाठी काही ना काही पदे आहेत इथं सर्वसाधारण चार आणि महिला दोन ओके इथं आर्थिक डब्ल्यूसाठी पण इथं एक पद सर्वसाधारण एक पद आहे तर पहा ही जाहिरात झाली आता आपण पाहूयात तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरण्याची प्रोसिजर पाहूयात आपण इथं तुम्हाला दिलेलं आहे परीक्षेच्या संधी वगैरे दिलेल्या आहेत पहा राखीव किंवा खुला उमेदवारांस कमाल सहा संधी उपलब्ध राहतील अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही तसेच उर्वरित मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील ओपनसाठी सहा आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही पहा इथं परीक्षेचे टप्पे दोन आहेत प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल तर पूर्वपरीक्षा चारशे मुख्य परीक्षा आठशे आणि मुलाखत चारशे तर मुलाखत सॉरी शंभर म्हणजे इथं आणखीन तरी आपण जो वा वाट पाहत होतो की सी सॅट क्वालिफाई वगैरे होईल हो असं काही झालेलं नाही आणि मुख्य परीक्षेला ऑप्शनल वगैरे काही आलेलं नाही हे आपल्या सध्या क्लिअर झालेलं आहे तर पहा तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता तुम्ही एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इनवर तुम्ही हा फॉर्म वगैरे भरू शकता त्यामुळे तो काही विषय नाही आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी पहा जो आपण शोधतो तर दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी चौदा म्हणजे दोन वाजल्यापासून चौदा वाजल्यापासून दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीपर्यंत भरू शकता तर पहा आज चार तारखे उद्यापासून तुम्ही हे फॉर्म भरू शकताय आणि तुम्ही लवकर भरून चालू करावे हे आहे तर पहा आपण ही ॲड पाहिलेली आहे तर या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आपण बनवूयात हा आपला शॉर्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ होता शॉर्ट ॲडव्हर्टाईजमेंट आपण हा व्हिडिओ पब्लिश करतो तर पहा आजच्या पुरते एवढेच संदर्भात जे काही नवीन अपडेट्स असतील ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच आजच्या पुरते एवढेच थँक्स